हेलो एवरीवन, इन स्टैंडर्ड 11 सब्जेक्ट बायोलॉजी टॉपिक नंबर 2 सिस्टमैटिक्स ऑफ लिविंग ऑर्गेनिजम्स। हियर इन दिस द सिस्टमैटिक्स द मीनिंग ऑफ द सिस्टमैटिक्स इज द स्टडी ऑफ काइंड्स एंड डाइवर्सिटी ऑफ ऑर्गेनिज्म एंड देयर कंपैरेटिव एंड इवोल्यूशनरी रिलेशनशिप। मीन्स सिस्टमैटिक हा जो भाग आहे हा एक प्रकारचा लिविंग ऑर्गॅनिझम मध्ये सजीवांमध्ये असलेली जी डायव्हर्सिटी आहे, डायव्हर्सिटी म्हणजे विविधता, त्या विविधतेला एका पद्धतीनं अरेंजमेंट म्हणजे त्यांचा एक कंपॅरेटिव्ह आणि इव्होल्युशनरी रिलेशनशिप नुसार म्हणजे आपण म्हणूया की तुलनात्मक अभ्यास केला आणि शिवाय त्याची उत्क्रांती कशी झाली आहे त्यानुसार त्याचा प्रकार आपण जे ठरवतो त्या डायव्हर्सिटी म्हणजे एवढ्या विविधतेमध्ये सुद्धा त्यांचे आपण इव्होल्युशनरी रिलेशनशिप शोधून काढतो, म्हणजे ते कसे उत्क्रांत झाले असावेत यांचा अभ्यास करण्याची मेथड म्हणजे सिस्टमॅटिक्स। मग ही सिस्टमॅटिक हा कन्सेप्ट जो आहे तो ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम बाबतीत आहे, म्हणजे सगळ्या सजीवांच्या बाबतीत आहे। कारण एक आहे, कारण आपण जर पाहिलं की आपल्या सभोवताली लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये ह्यूज डायव्हर्सिटी आहे, देर इज अ ग्रेट डायव्हर्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम अराउंड अस। आपल्या सभोवताली खूप मोठ्या प्रमाणात खूप विविधतेने काय आहे सजीवांमध्ये आपल्याला डायव्हर्सिटी विविधता दिसून येते। सिन्स टाईम इममेमोरियल इन वी ह्युमन्स हॅव बीन एक्सप्लॉयटिंग दिस वेल्थ फॉर आवर ओन बेनिफिट। म्हणजे आपण बघितलं तर अलीकडं आपण पाहतोय की आपलं संपूर्ण जे संपत्ती आहे ती आपल्या बेनिफिटसाठी आपल्या फायद्यासाठी ह्युमन बीइंग काय करतो आहे वापर करतो आहे याचा। ड्युरिंग दिस प्रोसेस मॅन ट्राईड टू डिफरन्शिएट बिटवीन अँड आयडेंटिफाय द ऑर्गॅनिझम। या प्रोसेसमध्ये प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम जो आहे म्हणजे ॲक्च्युली मॅन जो आहे तो ह्या सगळ्या डायव्हर्सिटीमध्ये डिफरन्शिएट करत चाललेला आहे आणि प्रत्येक सजीवाची ओळख त्याला होऊ लागली आहे। प्रत्येक सजीवाला ओळखणे, त्याच्या बाबतीत माहिती मिळवणे, दिस इव्हॉल्वड इन टू अ ब्रांच ऑफ बायोलॉजी नोन ॲज अ क्लासिफिकेशन। आणि म्हणून जीवशास्त्रामध्ये ही एक नवीन ब्रांच तयार झाली, त्याला आपण क्लासिफिकेशन असं म्हटलेलं आहे, म्हणजे वर्गीकरण। विद्यार्थी मित्रांनो, एवढ्या मोठ्या प्रमाणात सजीवांमध्ये वर्गीकरण आहे म्हणजे डायव्हर्सिटी आहे, मग वर्गीकरणच नसेल त्याचं क्लासिफिकेशन हे खूप महत्त्वाचं आहे। क्लासिफिकेशन नसेल तर आपण कुठल्याही ऑर्गॅनिझमला ओळखू शकणार नाही। दॅट हॅज लीड इव्हेंच्युअली टू सिस्टमॅटिक्स, आणि म्हणूनच त्याच्यातून सिस्टमॅटिक्सचा कन्सेप्ट उदयास आला। द मेथड ऑफ क्लासिफिकेशन डेट्स बॅक टू एन्शंट टाईम वेन इंडियन, ग्रीक, रोमन फिलॉसॉफर्स हॅव कॉन्ट्रीब्युटेड देअर माइंड टू बी सिस्टमॅटाइज सायन्स। म्हणजे ह्या मेथडमध्ये, क्लासिफिकेशनच्या या मेथडमध्ये डेट्स असू देत, म्हणजे पाठीमागील सगळ्या ज्या तारखा असतील किंवा एन्शंट टाईम प्राचीन कालावधीचा इरा असू दे, तर त्यामध्ये काही इंडियन सायंटिस्ट आहेत, काही ग्रीक आहेत, काही रोमन फिलॉसॉफर्स आहेत, तत्ववेत्ते आहेत, की ज्यांचं ह्याच्यामध्ये खूप मोठा मोलाचा सहभाग आहे, की त्यांच्या मदतीने सहाय्याने ह्या सिस्टमॅटिक हा कन्सेप्ट आपल्या समोर आलेला आहे। म्हणून सिस्टमॅटिक्स इज द स्टडी ऑफ काइंड्स अँड डायव्हर्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम। सिस्टमॅटिक्स हा असा प्रकार आहे की ज्याच्यामध्ये आपण सजीवांमधील विविधता त्याचा अभ्यास करतो, त्यानंतर त्यांच्यामध्ये आपण कंपॅरिझन करतो म्हणजे त्यांच्यामध्ये तुलनात्मक अभ्यास करतो, आणि शिवाय त्यांच्यामधली इव्होल्युशनरी रिलेशनशिप शोधून काढतो, म्हणजे त्यांच्यामध्ये उत्क्रांती जी आहे तर उत्क्रांती उगम पावण्यासंबंधी काही त्यांच्यामध्ये रिलेशन्स आहेत का याचाही शोध आपण सिस्टमॅटिक्समध्ये घेतो। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या टॉपिकमध्ये, सेकंड टॉपिक हा जो आहे याच्यामध्ये 2.1 पासून पूर्णपणे 2.2, 2.3 म्हणजे हा जो भाग आहे 2.1 पासून आपण जर पाहिलं तर हा भाग, त्यानंतर 2.2 हा पोर्शन, शिवाय एवढंच नव्हे तर 2.5 त्यानंतर आपण जर पाहिलं तर 2.3
6, 2.7, 2.8, 2.9, 2.10 इथपर्यंत 2.11, 2.12 म्हणजे जवळजवळ पेज नंबर 9 पर्यंतचा जो भाग आहे, पेज नंबर 9 आपण समोर स्क्रीनवरती पण पाहताय, हा पेज नंबर 7 झाला, पेज नंबर 8, पेज नंबर 9, हा पेज नंबर 9 पर्यंतचा सगळा भाग हा काय झालेला आहे, 25 रेड्युस्ड सिलॅबसमध्ये कमी झालेला आहे. त्यामुळं या टॉपिकमध्ये आपण पाहिलं तर 2.9 पर्यंतचा संपूर्ण भाग कमी झाला आहे, म्हणजे फक्त 2.12 पर्यंतचा भाग कमी झालेला आहे. म्हणजे 2.13 पासून, 2.13 त्यानंतर हा एकच 2.14 म्हणजे 2.13 आणि 2.14 हे दोनच कन्सेप्ट जे आहेत, म्हणजे हा दोनच पॉईंट्स जे आहेत ते आता आपल्याला इव्हॅल्युएशनसाठी आहेत. म्हणजे आपण या धड्याचा अभ्यास करत असताना 2.13 आणि 2.14 हे दोनच घटक आपण काळजीपूर्वक काय करायचे आहेत, अभ्यासायचे आहेत. 2.12 पर्यंतचा भाग हा रेड्युस्ड सिलॅबसमध्ये 25 रिडक्शनमध्ये कमी झालेला आहे आणि म्हणून त्या भागाचं इव्हॅल्युएशन होणार नाही. तर आता आपण हाच भाग बघूया, 2.13 पाहणार आहे मुलांनो. तर याच्यामध्ये आपल्याला पेज नंबर 10 वरती आपल्याला जी माहिती दिलेली आहे, आता नो द सायंटिस्टमध्ये येतं कार्ल लिनियस यांची माहिती दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथून स्टार्ट करणार आहोत. कार्ल लिनियस म्हणजेच कॅरोलस लिनियस क्लासिफाईड लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इन टू 2 किंगडम्स बेस्ड ऑन मोड ऑफ न्यूट्रिशन. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा सजीवांच्या वर्गीकरणाची मेथड आली तेव्हा कार्ल लिनियस या शास्त्रज्ञांनी पहिल्यांदा या सर्व सजीवांची दोनच किंगडममध्ये काय केलेलं होतं, विभाजन केलेलं होतं. म्हणजे ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर क्लासिफाईड इन टू 2 किंगडम्स बेस्ड ऑन मोड ऑफ न्यूट्रिशन. हे कशावर आधारित होतं मग? मोड ऑफ न्यूट्रिशनवर, म्हणजे आहार घेण्याच्या पद्धतीवर. वेदर दे आर मायग्रेटरी, म्हणजे काही वेळेला ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम मायग्रेटरी असतील, म्हणजे मायग्रेटरी म्हणजे हालचाल करणारे, स्थलांतरित करणारे, आणि काही सिडेंटरी, सिडेंटरी म्हणजे समुद्राच्या तळाला राहणारे. बट धीस ब्रॉड क्लासिफिकेशन ॲज किंगडम प्लांटी, किंगडम ॲनिमालिया वॉज फाउंड इनॲडिक्युएट. इट कुड नॉट क्लासिफाय द ऑर्गॅनिझम दॅट शो कॅरेक्टर्स ऑफ बोथ द किंगडम्स, फॉर एक्झाम्पल बॅक्टेरिया, फंगी, युग्लिना एक्सेट्रा. हेन्स टू अवॉइड कन्फ्युजन सायंटिस्ट आर एच विटकर इन 1969 प्रपोज्ड 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. This system shows the phylogenetic relationship between the organisms, the 5 किंगडम्स. विद्यार्थी मित्रांनो, कार्ल लिनियसने फक्त 2 किंगडममध्ये सगळ्या सजीवांचं वर्गीकरण केलं होतं, तेही त्यांच्या अन्न ग्रहण करण्याच्या पद्धतीनुसार. त्यातील त्यांनी काही मायग्रेटरी म्हणजे स्थलांतरित करणारे प्राणी, म्हणजे स्थलांतरित करणारे सजीव, काही समुद्राच्या तळाला राहणारे सजीव असेही वर्गीकरण केलं होतं. बट दिस ब्रॉड क्लासिफिकेशन किंगडम प्लांटी अँड किंगडम ॲनिमालिया वॉज फाउंड इनॲडिक्युएट. पण आता आपण जर पाहिलं तर किंगडम प्लांटी आणि किंगडम ॲनिमालियामधले ह्या क्लासिफिकेशनमध्ये, म्हणजे त्यांचा क्लासिफिकेशन, ह्यांचा किंगडमच इतका ब्रॉड आहे, मोठा आहे, की ते त्याला अपुरं ठरलेलं आहे. हे क्लासिफिकेशन जे आहे ते अपुरं ठरलेलं आहे. इट कुड नॉट क्लासिफाय द ऑर्गॅनिझम. आता ह्या 2 किंगडम सिस्टीममध्ये मग काही सजीवांचा समावेशच केलेला नव्हता. फॉर एक्झाम्पल बॅक्टेरिया म्हणजे काही जीवाणू, फंगी मीन्स बुरशी, युग्लिना. आता युग्लिना हा काय आहे तर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे, तर यांचा कुठेही समावेश इथं केलेला नव्हता. हेन्स टू अवॉइड कन्फ्युजन, आणि म्हणून हे कन्फ्युजन टाळण्यासाठी त्यानंतर नवीन दुसरे सायंटिस्ट आहेत, ते म्हणजे आर एच विटकर. आता हे आर एच विटकर हे जे सायंटिस्ट आहेत, ह्या सायंटिस्टने 1969 5 किंगडम सिस्टीमचा शोध यांनी लावला, आर एच विटकर. आता ह्या विटकरनी 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशनचा शोध लावला. दिस सिस्टीम शोज द फायलोजेनेटिक रिलेशनशिप बिटवीन ऑर्गॅनिझम्स, म्हणजे या
आर एच व्हिटकर ने ह्या पाच किंगडमचा शोध लावला की ज्या पाच किंगडम फाईव्ह किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशनमध्ये फायलोजेनेटिक रिलेशनशिप, फायलोजेनेटिक म्हणजे वंशावळ जी आहे, जे पाच गटामध्ये सजीवांची विभागणी झाली त्यांच्यामध्ये सुद्धा फायलोजेनेटिक रिलेशनशिप कशी आहे, ती फायलोजेनेटिक रिलेशनशिप ही आर एच व्हिटकर यांनी दाखवली. म्हणून आपण समोर स्क्रीनवरती पाहतोय ह्या आर एच व्हिटकर, आणि त्यांनी सांगितली फाईव्ह किंगडम सिस्टीम, ती म्हणजे किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम प्लांटी, किंगडम फंगी आणि किंगडम ॲनिमालिया. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण हे डिटेल्स म्हणजे हा प्रत्येक किंगडम जो आहे तो पुन्हा आपण डिटेलमध्ये याची माहिती घेणार आहोत. मीन्स हिअर वी हॅव टू डिस्कस अबाउट द ऑल किंगडम्स इन अ फाईव्ह किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. देन नेक्स्ट पॉईंट इज अ 2.13 सायलेंट फीचर्स ऑफ फाईव्ह किंगडम्स. त्यातला पहिला किंगडम आहे किंगडम मोनेरा. किंगडम मोनेरा इट इन कंटेन्स युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. किंगडम मोनेरामध्ये युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहेत. किंगडम मोनेरा, विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, किंगडम मोनेरा हा पहिला किंगडम आहे की ज्याच्यामध्ये सगळे एकपेशीय प्राणी आहेत, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स विथ प्रोकॅरियोटिक सेल्युलर ऑर्गनायझेशन. विद्यार्थी मित्रांनो हा शब्द लक्षात ठेवायचा, प्रोकॅरियोटिक सेल्युलर ऑर्गनायझेशन. प्रोकॅरियोटिक मीन्स ह्या सेल ज्या असतात, प्रोकॅरियोटिक सेल, ॲक्च्युली सेलचं सगळ्यात मुख्य डिव्हिजन जे आहे ते प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक सेलमध्ये आहे. मग प्रोकॅरियोटिक सेल जी असते ती युनिसेल्युलर असते, तर त्या युनिसेल्युलर असते की ज्याच्यामध्ये ह्या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये डबल मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनिलीज डेव्हलप झालेल्या नसतात, न्यूक्लियस वेल डेव्हलप्ड नसतो, आणि म्हणून आपण त्याला प्रोकॅरियोटिक म्हणतो. मग प्रोकॅरियोटिक सेल्युलर ऑर्गनायझेशन ज्या युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये असतं अशा ऑर्गॅनिझमचा समावेश हा किंगडम मोनेरामध्ये केलेला आहे. पहिला किंगडम किंगडम मोनेरा. देन किंगडम मोनेरा इन्क्लूड्स युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स, दीज आर ऑमनी प्रेझेंट. विद्यार्थी मित्रांनो हा जो शब्द आला इथं ऑमनी प्रेझेंट, ऑमनी प्रेझेंट याचा अर्थ एव्हरीवेअर. दीज युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स आर प्रेझेंट एव्हरीवेअर. दे आर फाउंड इन ऑल टाईप्स ऑफ एन्व्हायरमेंट विच आर नॉट जनरली इनहॅबिटेड बाय अदर लिव्हिंग बीइंग्स. हे जे मोनेरन ग्रुप्स, मोनेरन ग्रुपमध्ये जे ॲनिमल्स असतात की जे सगळ्या टाईपच्या एन्व्हायरमेंटमध्ये म्हणजे सगळ्या प्रकारच्या एन्व्हायरमेंटमध्ये आपल्याला आढळून येतात, दे आर नॉट जनरली इनहॅबिटेड म्हणजे त्या नेमके अशा स्पेसिफिक हॅबिटमध्येच त्यांचं ते हॅबिट म्हणजे त्यांची हॅबिटमध्ये सापडतात असं नाही आहे, किंवा त्याच्यामध्ये बाय अदर लिव्हिंग बिईंग्स. फ्यू आर फोटो ॲटोट्रॉप्स, यातले काही फोटो ॲटोट्रॉपिक आहेत. फोटो मीन्स लाईट, ॲटोट्रॉप्स मीन्स दे आर इंडिपेंडंट, दे आर मेक देअर ओन फूड मटेरियल. ॲटोट्रॉप्स म्हणजे स्वयंपोषी, म्हणजे लाईटच्या प्रेझेन्समध्ये जसं वनस्पती फोटो ॲटोट्रॉपिक आहेत, तसंच हे काही यातले सजीव जे आहेत मोनेरन ग्रुपमधले ते फोटो ॲटोट्रॉपिक आहेत, आणि काही किमो ॲटोट्रॉपिक आहेत. किमो मीन्स केमिकल, म्हणजे केमिकलद्वारे आपलं अन्न तयार करतात ते किमो ॲटोट्रॉप्स. बट मेजॉरिटी आर हेटेरोट्रॉफिक इन नेचर, पण मेजॉरिटीनं ते हेटेरोट्रॉफिक असतात, म्हणजे हेटेरो मीन्स परजीवी, म्हणजेच ते दुसऱ्यावरती अवलंबून असतात, अन्न ह्या गरजेसाठी दुसऱ्यावर अवलंबून असतात. दीज ऑर्गॅनिझम्स डू नॉट हॅव वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस. मी मगाशीच बोलले की प्रोकॅरियोटिक सेल आहे म्हणजे याच्यामध्ये वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस नसतो, म्हणजे न्यूक्लियस हा न्यूक्लियॉइडच्या रूपात असतो. डीएनए एक्झिस्ट ॲज अ सिम्पल डबल स्ट्रँडेड सर्क्युलर सिंगल क्रोमोझोम कॉल्ड ॲज अ न्यूक्लियॉइड, म्हणजे याच्यामध्ये वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस नाही आहे, पण त्यामध्ये काय आहे डबल स्ट्रँडेड, दोन दुहेरी आवरणाचा सर्क्युलर सिंगल क्रोमोझोम, की जो त्या डीएनएमध्ये हा सिंगल क्रोमोझोम आहे त्याला आपण न्यूक्लियॉइड असं म्हणतो. म्हणजे न्यूक्लियस हा वेल डेव्हलप्ड नसतो, पण न्यूक्लियस हा न्यूक्लियॉइडच्या रूपात असतो. म्हणून न्यूक्लियॉइड हा घटक लक्षात ठेवा की युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझममध्ये न्यूक्लियस वेल डेव्हलप्ड नाही आहे. वेल डेव्हलप्ड म्हणजे पूर्ण त्याची वाढ झालेली नसते, पण तो न्यूक्लियॉइडच्या रूपात असतो. देन स्मॉलर सर्क्युलर मॉलिक्युल्स ऑफ डीएनए ॲज अ एक्स्ट्रा क्रोमोझोमल जेनेटिक इलेमेंट्स कॉल्ड प्लाझमिड्स आर ऑफन प्रेझेंट. म्हणजे या आपण पाहिलं तर ह्या
प्रोकैरियोटिक सेल मध्ये आहे, तर याच्यामध्ये सर्क्युलर मॉलिक्यूल ऑफ डीएनए जो असतो तो सर्क्युलर शेप मध्ये असतो, गोलाकार शेप मध्ये असतो, आणि त्याच्यामध्ये एक्स्ट्रा क्रोमोसोमल जेनेटिक इलेमेंट्स पण तिथे प्रेझेंट असतात, त्याला आपण प्लाझमिड्स असं म्हणतो, आर ऑफन प्रेझेंट. सेल वॉल इज मेड अप ऑफ पेप्टिडोग्लायकन. याची जी सेल वॉल आहे ती पेप्टिडोग्लायकननं बनलेली असते, त्यालाच आपण युरिन असं म्हणतो, विच इज अ पॉलिमर ऑफ शुगर अँड ॲमिनो ॲसिड्स. की जे ॲमिनो ॲसिड्स आणि शुगरच्या पॉलिमरनं बनलेलं असतं. आता यानंतर हियर मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनिलीज. मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिलीज, मेम्ब्रेन बाउंड मीन्स ज्या सेल ऑर्गॅनिलीजना असे मेम्ब्रेन असतात, म्हणजे आता उदाहरणार्थ हा मायटोकॉन्ड्रिया, तर ह्याला मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनिल म्हणतो. आता हा मेम्ब्रेन आहे एक्स्टर्नल आउटर मेम्ब्रेन आणि हा इनर मेम्ब्रेन. तर मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनिलीज एक्झाम्पल मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट. मायटोकॉन्ड्रिया म्हणजे तंतुकणिका, क्लोरोप्लास्ट हरितलवक, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, हे सगळे ह्या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये ॲब्सेंट असतं. म्हणजे आपलं मोनेरन ग्रुपचे कॅरेक्टरिस्टिक लिहिताना हे कॅरेक्टर महत्त्वाचं आहे की ऑल मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिलीज मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट, इंडोप्लाझमिक रेटिक्युलम आर ॲब्सेंट. देअरफोर ॲज वेल ॲज नेक्स्ट कॅरेक्टर इज अ रायबोझोम्स आर स्मॉलर इन साईज. यामध्ये रायबोझोम्स हे कशा असतात, आकाराने लहान असतात, 70S. आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर ह्यामध्ये 70S टाईप जो आहे, 70S, यस मीन्स स्टीबर्ग्स युनिट आहे. म्हणजे रायबोझोमचं आपण जेव्हा आकार लिहितो तेव्हा, साईज लिहितो तेव्हा तो यस या टाईपमध्येच लिहायचा, 70S टाईप. हे रायबोझोम्स आकाराने लहान असतात दॅन इन युकॅरियोटिक सेल. युकॅरियोटिक सेलमध्ये आकाराने हे काय असतात, याच्यापेक्षा मोठे असतात, म्हणजे युकॅरियोटिकपेक्षा प्रोकॅरियोटिकमध्ये रायबोझोम्स आकाराने लहान असतात. द मोड ऑफ रिप्रोडक्शन इन मोनेरा. आता इथं आपण बघा नेक्स्ट कॅरेक्टर आहे मोड ऑफ रिप्रोडक्शन इन मोनेरा. मोनेरामध्ये रिप्रोडक्शनचा मोड जो आहे, म्हणजे रिप्रोडक्शनचा टाईप जो आहे तो असेक्शुअल आहे. असेक्शुअल मीन्स अलैंगिक. ऑर विथ द हेल्प ऑफ बायनरी फिजन, किंवा एकतर बायनरी फिजनद्वारे, बायनरी म्हणजे द्विविभाजन, किंवा बडिंग कलिकायन. व्हेरी रेअरली सेक्शुअल रिप्रोडक्शन इज बाय कॉन्जुगेशन मेथड. आणि रेअरली म्हणजे अतिशय दुर्मिळ मेथड पण म्हणूया की सेक्शुअल रिप्रोडक्शन हे कॉन्जुगेशन मेथडनं होत असते. कॉन्जुगेशन म्हणजे कंबाईन होणे. आता यामध्ये आपण पाहिलं मार्फॉलॉजिकली ह्याचे एक्झाम्पल जे आहेत मोनेरन ग्रुपमधले. मार्फॉलॉजिकली म्हणजे आपल्याला एक्सटर्नली बॅक्टेरिया आर कॅटेगराइज्ड इन टू 4 ग्रुप्स. म्हणजे ह्याचे जे एक्झाम्पल आहेत त्यामध्ये बॅक्टेरियांचा समावेश आहे. अँड बॅक्टेरिया आर कॅटेगराइज्ड इन टू 4 ग्रुप्स. त्या बॅक्टेरियांचं एकूण 4 ग्रुपमध्ये डिव्हायडेशन केलेलं आहे. द स्पेरिकल कॉकस, आपण आकृतीमध्ये समोर पाहताय कॉकस हे गोलाकार बॅक्टेरिया आहे. रॉड शेप्ड जे आहेत ते बॅसिलस. आता आपण इथं समोर आकृतीमध्ये पाहताय बॅसिलस हे जे आहेत ते रॉड शेप्ड आहेत. रॉड शेप्ड म्हणजे बॅसिलस हे बॅक्टेरिया जे आहे असतात ते बॅक्टेरिया आकाराने त्याचा रॉडसारखा असा आकार असतो. त्यानंतर कॉमा शेप्ड और किडनी शेप्ड किंवा कॉमा शेप्ड असतो तो म्हणजे व्हायब्रियो. मुलांनो लक्षात ठेवायचं हे कॅरेक्टर, हे आकार जे आहेत ते बॅक्टेरियांचे जीवाणूंचे आकार आहेत. आणि स्पायरल शेपडं जे असतात स्पायरली असे वेडेवेकडे, हे स्पायरिलम, त्याच्या शब्दातच त्याचा अर्थ आहे स्पायरिलम म्हणजे स्पायरल शेपडं. ऑन द बेसिस ऑफ इव्होल्युशन बॅक्टेरिया कॅन बी क्लासिफाईड ॲज. आता म्हणजे ते इव्होल्युशननुसार, उत्क्रांतीनुसार बॅक्टेरियांचं क्लासिफिकेशन हे 2 घटकामध्ये झालेलं आहे. फर्स्ट वन इज अ आर्ची बॅक्टेरिया अँड सेकंड वन इज अ यू बॅक्टेरिया. म्हणजे बॅक्टेरियांचं 2 घटकामध्ये डिव्हायडेशन झालेलं आहे, एक म्हणजे आर्ची बॅक्टेरिया आणि दुसरं म्हणजे यू बॅक्टेरिया. देन नेक्स्ट कॅरेक्टर्स ऑफ आर्ची बॅक्टेरिया. नेक्स्ट आर्ची बॅक्टेरिया, दीज आर डिफरन्शिएटेड फ्रॉम अदर बॅक्टेरिया ऑन द बेसिस ऑफ देअर डिफरंट सेल्युलर फीचर्स. आर्ची बॅक्टेरिया जे आहेत हे बॅक्टेरिया हे इतर बॅक्टेरियांपासून त्याचं डिफरन्सिएशन म्हणजे त्याचं वेगळेपण जे आहे ते त्याच्या सेल्युलर फीचर्सवरती अवलंबून आहे. सेल्युलर फीचर्स म्हणजे सेलचे जे कॅरेक्टर्स आहेत
त्याच्यावरती हे अवलंबून आहे. दीज बॅक्टेरिया आर मोस्टली फाउंड इन द एक्स्ट्रीम इन्व्हायरमेंट. हे जे बॅक्टेरिया आहेत ते एक्स्ट्रीम इन्व्हायरमेंटमध्ये आपल्याला आढळून येतात. हेन्स टर्मडा एक्स्ट्रीमोफाइल्स, म्हणून आपण ह्याला एक्स्ट्रीमोफाइल्स म्हणतो. दे आर फाउंड इन व्हरायटी ऑफ प्लेसेस फ्रॉम व्होल्कॅनिक क्रिएचर्स टू सॉल्टी लेक्स. आता इथे एक्स्ट्रीम इन्व्हायरमेंट म्हणजे अतिशय तीव्र स्वरूपाचं, म्हणजे काही वेळेला हे बॅक्टेरिया जे आहेत तर अतिशय उष्णता जिथं तयार होते, म्हणजे व्होल्कॅनिक इरप्शन्स जिथं असतात, म्हणजे ज्वालामुखीचे उद्रेक, त्या ठिकाणी एवढ्या उष्णतेमध्ये पण हे बॅक्टेरिया राहू शकतात, आढळून येतात, म्हणून त्यांना एक्स्ट्रीमोफिलस पण म्हणायचं. किंवा सॉल्टी लेक्समध्ये सुद्धा, सॉल्टी लेक्स म्हणजे जिथं खारट पाणी असतं, तर त्या खारट पाण्यामध्ये सुद्धा हे बॅक्टेरिया आढळून येतं. किंवा हॉट स्प्रिंग्स म्हणजे अतिशय तीव्र स्वरूपाच्या उष्णतेमध्ये सुद्धा, आपल्याला उष्ण ऋतूमध्ये सुद्धा आपल्याला हे आढळून येतात, म्हणून अगदी उष्णतेमध्ये सुद्धा हे आढळून येतात, म्हणून याला एक्स्ट्रीमोफाइल्स म्हणायचं. देअर ॲबिलिटी म्हणजे त्याच्यामध्ये अशी क्षमता असते टू विथस्टँड सच अ होस्टाईल इन्व्हायरमेंट स्पीक्स ऑफ देअर कपॅसिटी टू सर्वाइव्ह इन व्हेरी सिव्हिअर कंडिशन्स. म्हणजे अतिशय तीव्र स्वरूपाच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा तग धरून राहण्याची क्षमता या बॅक्टेरियांमध्ये असते, म्हणून त्यांना एक्स्ट्रीमोफिलस म्हटलेलं आहे. बॅक्टेरिया म्हणजे, बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू. बॅक्टेरिया दॅट कॅन विथस्टँड हाय सॅलिनिटीज, जे जास्त क्षारपड जमिनीमध्ये, क्षारपड पाण्यामध्ये जे बॅक्टेरिया तग धरून राहतात, दॅट बॅक्टेरिया दॅट कॅन विथस्टँड हाय सॅलिनिटीज, म्हणजे जास्त सॅलिनिटीमध्ये पण जे बॅक्टेरिया तग धरून राहतात, जिवंत राहतात, त्यांना आपण हॅलोफाइल्स म्हणायचं. हाय सॅलिनिटीमध्ये राहणारे त्यांना आपण म्हणायचं हॅलोफाइल्स. व्हाईल दोज दॅट विथस्टँड एक्स्ट्रीम टेम्परेचर, आणि जे बॅक्टेरिया एकदम जास्त तापमानामध्ये, जास्त टेम्परेचरमध्ये तग धरून राहतात, त्यांना आपण थर्मोफाइल्स म्हणतो. अ व्हेरी कॉमन एक्झाम्पल इज ऑफ मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया. आता याचं एक कॉमन एक्झाम्पल जे आहे मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया, हा बॅक्टेरिया जो आहे तो फाउंड इन अ गट ऑफ रुमिनंट्स. चरणारी जनावरं जे असतात त्यांना रुमिनंट म्हणायचं, मग काऊ, बफेलो म्हणजे गाय, म्हैस, ही चरणारी जनावरं जी आहेत, तर त्यांच्या गटमध्ये, गट याचा अर्थ इंटेस्टाईन, तर या जनावरांच्या इंटेस्टाईनमध्ये हा मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया आढळून येतो. तर हा बॅक्टेरिया जो आहे, दीज बॅक्टेरिया हेल्प इन प्रोडक्शन ऑफ मिथेन इन बायोगॅस प्लांट. हाच बॅक्टेरिया जनावरांच्या म्हणजे आतडीमध्ये असतो, रुमिनंट असल्यामुळं, आणि तो त्यांच्या विष्ठेतून बाहेर पडतो, आणि हाच बॅक्टेरिया मिथेन गॅस प्रोडक्शनसाठी हेल्प करतो. बायोगॅस प्लांटमध्ये जो मिथेन गॅस तयार होतो त्याच्यासाठी हा मिथेनोजेनिक बॅक्टेरिया हा रुमिनंट ॲनिमलच्या गटमध्ये राहतो, आणि त्यामुळं हा एक प्रकारे बायोगॅस प्रोडक्शनसाठी मदत करतो. देन नेक्स्ट पॉईंट आहे यू बॅक्टेरिया. म्हणजे आता आपण पाहिलं तर आर्ची बॅक्टेरिया, आता यानंतर आपण पाहणार आहे यू बॅक्टेरिया. आता आपण हा जो घटक पाहतोय तर यू बॅक्टेरिया दीज आर कॉमनली रेफर्ड ॲज अ ट्रू बॅक्टेरिया. यू बॅक्टेरियालाच आपण म्हणायचं आहे ट्रू बॅक्टेरिया. ॲक्च्युली ट्रू बॅक्टेरिया म्हणजे हे खरे बॅक्टेरिया. दे हॅव सेल वॉल ऑफ अ पेप्टिडोग्लायकन. म्हणजे ह्या, आता ह्या प्राण्यांमध्ये आपण जर पाहिलं, म्हणजे ह्या बॅक्टेरियामध्ये पाहिलं, तर ह्या बॅक्टेरियाला काय असतं, बाहेरून सेल वॉल असते, आणि ही सेल वॉल पेप्टिडोग्लायकननं बनलेली आहे. आता हे सेल वॉल आहे, तर ही सेल वॉल पेप्टिडोग्लायकननं तयार झालेली असते. दे आर फाउंड ॲज अ ॲटोट्रॉप्स अँड हेटेरोट्रॉप्स. दे आर फाउंड ॲज, हे यू बॅक्टेरिया हे एकतर स्वयंपोषी असतात म्हणून त्याला ॲटोट्रॉप्स म्हणतो, आणि काही यातले बॅक्टेरिया हेटरोट्रॉप्स पण असतात, परपोषी पण असतात. द ॲटोट्रॉप्स कॅन बी फोटोसिंथेटिक. हे ॲटोट्रॉप्स फोटोसिंथेटिक असतात. फोटो मीन्स लाईट, म्हणजे सूर्यप्रकाशाच्या सान्निध्यामध्ये आपलं अन्न तयार करतात, मीन्स फोटोसिंथेटिक आहेत, म्हणून त्याला आपण क्लोरोबियम असं म्हणायचं. क्लोरोबियम म्हणजे फोटोसिंथेटिक आहेत म्हणून ह्याला क्लोरोबियम असं म्हणणार आहे आपण. आणि त्यानंतर त्यालाच फॉर एक्झाम्पल आहे ग्रीन सल्फर बॅक्टेरिया.
ग्रीन कारण याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट असतं प्रेझेंट, म्हणजे हे बॅक्टेरिया आहेत पण ते क्लोरोप्लास्ट असल्यामुळे ते फोटोसिंथेसिस करू शकतात आणि म्हणून ह्याचं एक्झाम्पल आहे ग्रीन सल्फर बॅक्टेरिया. आणि दुसऱ्या बॅक्टेरिया आहेत क्रोमॅटियम किंवा त्याला स्किमोसिंथेटिक म्हणायचं. किमोसिंथेटिक म्हणजे सल्फ लाईक सल्फर बॅक्टेरिया. हे सल्फर बॅक्टेरिया केमिकलच्या सहाय्याने आपलं अन्न तयार करतात म्हणून यांना सल्फ किमोॲटोट्रॉप्स किंवा किमो बॅक्टेरिया असं देखील म्हणतात. त्यालाच आपण किमोसिंथेटिक बॅक्टेरिया असं म्हणायचं आहे. यानंतर दीज आर मोस्टली मल्टीसेल्युलर. यू बॅक्टेरिया जे असतात ते मोस्टली काय असतात, मल्टीसेल्युलर बहुपेशी असतात. फिलामेंटस, त्याची बॉडी ही फिलामेंटस फिलामेंटनं जोडलेली असते. फॉर्म्स लिव्हिंग इन फ्रेश वॉटर. हे बॅक्टेरिया जे आहेत ते फ्रेश वॉटरमध्ये आढळून येतात म्हणजे गोड्या पाण्यामध्ये. द बॉडी इज कवर्ड बाय म्युसिलॅजिनस शीत. त्यांची बॉडी जी आहे ती म्युसिलॅजिनस शीतमध्ये, म्हणजे त्यांच्या बॉडीवरती म्युसिलेजचं कवरिंग असतं. अँड द जेनेटिक मटेरियल इज टिपिकल प्रोकॅरियोटिक. ह्या यू बॅक्टेरियामध्ये त्याचं जे जेनेटिक मटेरियल आहे, ह्या बॅक्टेरियांमध्ये जेनेटिक मटेरियल जे आहे ते कसं आहे, एक टिपिकल प्रोकॅरियोटिक जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतात त्या पद्धतीनं त्याचं जेनेटिक मटेरियल आहे. यांच्यामध्ये क्लोरोफिल ए क्लोरोफिल बी म्हणजे हरित लवक ए बी कॅरोटीन्स आणि झंतोफिल्स हे जे फोटोसिंथेटिक पिगमेंट्स आहेत हे सगळे फोटोसिंथेटिक पिगमेंट आपल्याला ह्या प्रोकॅरियोटिक बॅक्टेरियांमध्ये आढळून येतात. देन फिलामेंट्स शो हेटरोसिस्ट. यांचं जे फिलामेंट आहे त्याच्यामध्ये हेटरोसिस्ट आहे विच हेल्प्स इन नायट्रोजन फिक्सेशन. आता विद्यार्थी मित्रांनो बघा ह्याचं अजून एक कर्तृत्व किती सुंदर आहे की याच्यामध्ये जे फिलामेंट आहेत हे त्या फिलामेंटमध्ये हेटेरोसिस्ट आहे की जे हेटरोसिस्ट नायट्रोजन फिक्सेशनचं काम करतं. नायट्रोजन फिक्सेशनचं कार्य कोण करतं, ॲक्च्युली मातीतल्या बॅक्टेरिया करतात. म्हणजेच अशा बॅक्टेरिया ज्या आहेत त्या यू बॅक्टेरिया पण आहेत की जे नायट्रोजन फिक्सेशनचं पण कार्य करतात. देन हेटेरोट्रॉप्स आर द मोस्ट अबंडंट. आता हेटेरोट्रॉप्स जे आहेत ते मोस्ट अबंडंट, अबंडंट म्हणजे हेटेरोट्रॉप्स बॅक्टेरिया जे आहेत परजीवी ह्या संख्येने भरपूर असतात. त्यातल्या काही मोस्ट ऑफ देम आर डिकम्पोजर्स. त्यातल्या काही डिकम्पोजर्स म्हणजेच कुजवणारे, म्हणजे हे बॅक्टेरिया कुजवण्याचं काम करतात. म्हणजे सेंद्रिय घटक असतील तर ते कुजवण्याचं काम करतात म्हणून त्याला डिकम्पोजर्स म्हणतो आपण. अँड नोन फॉर ब्रेकिंग डाऊन लार्ज मोलेक्युल्स इन सिम्पल मोलेक्युल ॲज ऑर मिनरल्स. आणि त्यातले जे महत्त्वाचे माहीत असलेले जे घटक आहेत, ब्रेकिंग डाऊन लार्ज मोलेक्युल्स, खूप मोठे मोलेक्युल्सचं ब्रेकिंग करून त्याचं सिम्पल आणि मिनरलमध्ये, सिम्पल मोलेक्युलमध्ये आणि मिनरलमध्ये कन्वर्जन करण्यासाठी हे मदत करतात. दे कॅन बी अनएरोब्स. यांना काही त्यातले काही बॅक्टेरिया अनएरोब्स आहेत. अनएरोबिक अनएरोब्स मीन्स हेल्पिंग इन कर्डलिंग ऑफ मिल्क. हे बॅक्टेरिया आपल्याला दुधाचं कर्डलिंग करण्यासाठी म्हणजे दुधाचं रूपांतर दह्यामध्ये करण्यासाठी हे बॅक्टेरिया मदत करतात. म्हणजे अनएरोबिक रेस्पिरेशनचंच प्रोसेस आहे हे. तर यातले काही बॅक्टेरियांची नावं आहेत, लॅक्टोबॅसिलाय. लॅक्टोबॅसिलाय हा बॅक्टेरिया जो आहे तो काय करतो, कर्डलिंग ऑफ मिल्कसाठी मदत करतो दुधाचं दही बनवण्यासाठी. एवढंच नव्हे तर अझोटोबॅक्टर हा जो बॅक्टेरिया आहे तो नायट्रोजनचं फिक्सेशन करण्यासाठी करतो. विद्यार्थी मित्रांनो हवेमध्ये नायट्रोजन खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्या नायट्रोजनचं वनस्पतीमध्ये फिक्सेशन झालं की ती वनस्पती चांगल्या पद्धतीनं वाढते. मग हे नायट्रोजनचं फिक्सेशन करण्याचं काम ॲझोटोबॅक्टर करतो. देन नेक्स्ट इज अ अँटीबायोटिक प्रोडक्शन, स्ट्रिप्टोमायसिस. मुलांनो तुम्ही जे अँटीबायोटिक म्हणून औषधं खाता ते अँटीबायोटिक प्रोडक्शनसाठी स्ट्रिप्टोमायसिस हा बॅक्टेरिया मदत करतो. देन कंपोस्टिंग खत निर्मितीसाठी अँड डिग्रेडिंग ऑइल आणि तेल निर्मितीसाठी, किंवा हे एखादा सेंद्रिय घटक कुजवून त्याच्यापासून ऑइल निर्मितीसाठी तेल निर्मितीसाठी सुद्धा बॅक्टेरिया मदत करतात. बट द स्टोरी डझंट एंड हिअर. पण ही स्टोरी इथंच बंद होत नाही आहे, संपत नाही आहे. सम ऑफ देम आर पॅथोजन्स. काही बॅक्टेरिया इथं पॅथोजन म्हणून काम करतात. पॅथोजन म्हणजे रोग प्रसार करणारे घटक, कॉझिंग डिसीज, की त्याच्यामुळं काही रोग निर्माण होतात. फॉर एक्झाम्पल म्हणजे काही बॅक्टेरियल डिसीज आपण म्हणतो बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे होणारे, मग त्यामध्ये असे कोणकोणते डिसीज आहेत की जे बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे होत असतात, तर त्यामध्ये आहे टायफॉइड, कॉलरा, ट्युबरक्युलॉसिस आणि टिटॅनस.
बैक्टेरियल कॉजिंग काय डिसऑर्डर्स आहेत। विद्यार्थी मित्रांनो आपल्याला समोर सायनोबॅक्टेरिया म्हणजे हा नॉस्ट्रोक आहे त्याची आकृती मी तुम्हाला समोर दिसते ही आकृती बघा हा बॅक्टेरिया आहे हा सायनोबॅक्टेरिया आहे त्याच्यामध्ये आपण पाहता इथं की ह्याच्यामध्ये हेटरोसिस्ट आपल्याला दिसतं इथं हेटेरोसिस्ट आणि त्याच्यावरती जे कवरिंग आहे त्याला म्युसिलॅजिनस कवरिंग असं म्हणायचं हा हेटेरोसिस्ट आहे नॉस्ट्रोक हा त्याचं नॉस्ट्रोक हे त्याचं नाव आहे। देन मायकोप्लाझ्मा म्हणजे हे पण हा मोनेरन ग्रुपमधला घटक आहे की जो दीज आर द स्मॉलेस्ट ऑफ द लिव्हिंग फॉर्म्स हे सजीवांमध्ये एकदम आकाराने लहान असतात दे डू नॉट हॅव सेल वॉल त्याच्यामध्ये सेल वॉल नसते मेनी फॉर्म्स आर पॅथोजेनिक याच्यामध्ये अनेक रूपं जी आहेत ह्या मायकोप्लाझ्माची तर ते पॅथोजेनिक आहेत म्हणजे रोगकारक आहेत दे आर फाउंड रेझिस्टन्स टू कॉमन अँटीबायोटिक्स काही सामान्य अँटीबायोटिक जे आहेत म्हणजे पण आढळणारे अँटीबायोटिक्स म्हणजे प्रतिजैविके हे निर्माण करण्यासाठी मायकोप्लाझ्मामध्ये अशी रेझिस्टन्स पॉवर असते ड्यू टू ॲब्सेन्स ऑफ सेल वॉल कारण ह्याच्यामध्ये सेल वॉल नाही आहे आणि सेल वॉल नसल्यामुळं काही अँटीबायोटिक म्हणून सुद्धा ह्या मायकोप्लाझ्माचा उपयोग केला जातो। विद्यार्थी मित्रांनो आज आपण इथे थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला किंगडम प्रोटिस्टा याविषयी माहिती देते। धन्यवाद। थँक्यू।